नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर श्रुतीताई यांचा अनुभव शेअर करत आहे. ताई म्हणतात, हा अनुभव मला आत्ताच गेले 15 दिवसात आला आहे. माझे सासरे श्री विष्णू हरी भागवत यांचे निधन 2024 रोजी पुणे येथे झालं. ज्या दिवशी त्यांचे अंतिम संस्कार करायचे होते त्या दिवशीचा हा अनुभव आहे. त्या दिवशी आम्ही एक ॲम्ब्युलन्स हायर केली होती. त्या ॲम्ब्युलन्सचा एक ड्रायव्हर आणि एक हेल्पर पण आला होता आमच्याबरोबर. सगळं संस्कार समाप्त झाल्यानंतर निघताना त्या ड्रायव्हरने त्यांच्या हेल्पला माऊली अशी हाक मारली आणि मी ती ऐकली. ती हाक ऐकून माझ्या मनात आलं की गजानन महाराजांचे वारकरी एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. म्हणून मी असंच त्यांना विचारलं की तुम्ही माऊली म्हणून हाक मारली तर तुम्ही गजानन महाराजांना मानता का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दोघे म्हणाले, आम्ही दोघेही शेगावचे आणि ही जी ॲम्ब्युलन्स आली आहे ती ॲम्ब्युलन्स पण श्री गजानन महाराज सेवा मंडळाची आहे. आम्हाला त्यांचा रेफरन्स पुण्यामध्ये मिळाला होता म्हणून आम्ही त्यांचा ॲम्ब्युलन्स सर्व्हिस हायर केली. तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की ते दोघे शेगावचे आहेत आणि ॲम्ब्युलन्स श्री गजानन महाराज सेवा मंडळाची आहे. जेव्हा आम्हाला हे कळलं तेव्हा मला आणि माझ्या मिस्टरांना खूप भरून आलं, कारण माझे सासरे देव माणूस होते. गजानन महाराज त्यांच्याबरोबर अजूनही आहेत या विचाराने आम्हाला खूप खूप बरं वाटलं. त्यानंतर आम्हाला अजून एक अनुभव आला. सासऱ्यांच्या 13व्याला ज्या पुरोहित आम्ही बोलवल्या होत्या त्यासुद्धा गजानन महाराजांच्या भक्त आहेत असे आम्हाला कार्यक्रमाच्या अर्ध्यावर बोलता बोलता कळलं. तर अशा या पॉझिटिव्ह साईन आम्हाला मिळाल्या की महाराज अजूनसुद्धा माझ्या सासऱ्यांकडे लक्ष देऊन आहेत आणि त्यांची काळजी घेत आहेत. हे बघून मला आणि माझ्या मिस्टरांना खूपच गहिवरून आलं. मी आधी म्हटलं तसं माझे सासरे खरंच देव माणूस होते, त्यामुळे जेव्हा या दोन चांगल्या खुणा मिळाल्या तेव्हा आम्हाला मनापासून बरं वाटलं. महाराजांचे छोटे मोठे अनुभव नेहमीच त्यांच्या सगळ्या भक्तांना येत असतात, कारण माऊली आपल्या सर्व लेकरांची नेहमीच काळजी घेत असते. जय गजानन श्री गजानन. रेवतीताई, तुमचे पण खूप धन्यवाद की तुम्ही भक्तांचे अनुभव तुमच्या चॅनलवर शेअर करत असतात. जय गजानन श्री गजानन. गण गण गणात बोते. हा अनुभव आपल्याला श्रुतीताई भागवत यांनी USA येथून त्यांच्या बहिणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे. तर ताई, तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.